बातमी एका अपघाताची आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा एक भीषण अपघात घडलाय. कारने ट्रकला धडक दिल्यामुळे तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही गाडी मुंबईकडनं पुण्याच्या दिशेनं जात होती. उर्से टोलनाक्याजवळ गाडीनं ट्रकला पाठीमागून धडक दिली आणि हा अपघात इतका भयंकर होता की अर्धी गाडी ट्रक खाली गेली. यामुळे कारमधल्या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते. आपले प्रतिनिधी नाजिम मुल्ला आपल्या सोबत आहेत. नाजिम, हा अपघात नेमका कसा झाला, हे प्रवासी कोण होते? ज्ञानदा, हा सकाळी अपघात झालेला आहे, साधारण 7:45 सुमारास. म्हणजे हे सगळे जे आहेत ते पहाटे 5 सुमारास जे आहेत ते मुंबईवरून निघालेले असणार आहेत आणि ते उर्से टोल नाका क्रॉस केल्यानंतर एक ट्रक जो आहे तो रोडच्या लगत या ठिकाणी पार्क करण्यात आलेला होता. त्याचं काहीतरी बिघाड झाला होता, त्यामुळे तिथं तो ट्रक होता आणि ही गाडी जी आहे ती मागून भरधाव वेगाने आली आणि एक उभ्या असलेल्या ट्रकला त्यांनी मागून जोरदार धडक जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. तो धडक इतक्या जोराची आहे की ती अर्ध्याहून अधिकची गाडी जी आहे ती त्या ट्रकच्या खाली गेलेली आहे आणि त्यामध्ये 3 प्रवाशी होते. या तिन्ही प्रवाशांचा मृत्यू जो आहे तो जागीच या ठिकाणी झाल्याचं आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय. आणि त्या अपघातामध्ये जो चालकाचा ताबा आहे तो गाडीवरचा सुटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलेला आहे. याआधीही अनेकदा अशा प्रकारचे अपघात झालेले आहेत आणि त्याचीच प्रचिती या ठिकाणी पुन्हा एकदा आलेली आहे आणि त्यामुळेच वाहन चालवताना चालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे हे अनेकदा अधोरेखित झालंय आणि त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती या निमित्तानं आलेच आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद नाजिम या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.